विद्यार्थी मित्रांनो, मागील पाठात आपण जसं भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी अभ्यासली तशीच आत्ता आपण ब्राझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी अभ्यासणार आहोत. ब्राझील हा देश भारतासारखाच सुमारे 300 वर्षांपर्यंत 300 शतकांपर्यंत ब्राझील देश हा पोर्तुगीजांच्या आधिपत्याखाली होता. सुमारे 300 वर्ष पारतंत्र्यात होता. त्यानंतर ब्राझील देशाला 300 वर्षांनंतर ब्राझील देशाला 7 सप्टेंबर 1822 रोजी स्वातंत्र्य प्राप्त झालं. आणि तसंच 7 सप्टेंबर 1822 रोजी स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर भारतासारखंच ब्राझीलने आपली आर्थिक प्रगती साधायला सुरुवात केली. अशी प्रगती साधता साधता ब्राझील देश 1930 ते 1985 या अर्धशतकापर्यंतचा कालावधी ब्राझील देश हा लष्करी राजवटीखाली आला. आणि यातूनही प्रगती साधत यातूनही सावरत पुढे अनेक समस्यांना तोंड देत देत पुढे 20व्या शतकाच्या कालखंडामध्ये ब्राझील देशाला पुन्हा जागतिक वित्तीय समस्यांना सामोरं जावं लागलं. जागतिक वित्तीय समस्या म्हणजे थेट संबंध ब्राझीलच्या प्रगतीवर आला, अर्थार्जनावर आला. आणि त्यामुळे त्या योगे ब्राझीलच्या विकासावर त्याचा परिणाम झाला. यातूनही ब्राझील देश सावरला, त्या समस्यांमधूनही बाहेर पडला आणि प्रगती साधता साधता आज ब्राझीलकडे एक प्रमुख विकसनशील देश म्हणून बघितलं जातं. लवकरच ब्राझीलचं भविष्य असं आहे की लवकरच ब्राझील देश हा जागतिक स्तरावर एक प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळखला जाईल अशी आशा व्यक्त केली जाते. आणि असं चिन्ह किंवा अशा प्रकारचं स्वरूप ब्राझीलच्या आर्थिक परिस्थितीचं आहे आज असं बघायला मिळतं. आणि भविष्यात जागतिक बाजारपेठ म्हणून नावरूपाला ब्राझील देश येईल यात शंकाच नाही. असा हा ब्राझील देश, याचं नाव थोडंसं आपल्याला वेगळं वाटते बघा. ब्राझील हे ब्राझील नाव त्याला कसं मिळालं यामागे एक अशा ऐतिहासिक इतिहास असा आहे की ब्राझील देशामध्ये पाओ ब्रासिल नावाचा जो काही वृक्ष आहे त्या वृक्षाच्या नावावरनं या देशाला ब्राझील हे नाव प्राप्त झालं आहे. अशाच प्रकारे भारतासारखीच एक चांगली ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या ब्राझील देशाचा अभ्यास आपण विद्यार्थी मित्रांना केला. धन्यवाद.